कुंडेवहाळ येथे प्राध्यापक वसंत हंकारे यांची आई बाबा समजून घेताना संस्कार दीपोभव ही कार्यशाळा रविवारी संपन्न झाली. या कार्यशाळेतून मुला मुलींना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तनाचे धडे वसंत हंकारे यांनी दिले. तेजस्विनी महिला ग्राम संघ, सर्व नवतरुण मंडळ, सर्व महिला मंडळ आणि कुंडेवहाळ ग्रामस्थांच्या माध्यमातून कुंडेवहाळ येथील औटी मैदानात प्राध्यापक वसंत हंकारे यांची जीवनात परिवर्तन घडविणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत लेकीसाठी आई बापांच्या डोळ्यात आलेले अश्रू, जगात दोनच देव ज्यांचं नाव आई आणि बाबा, बिना आई बाबाच्या पोरांची व्यथा, माणसाची आयुष्यातली किंमत आणि आई बाबा आणि मुलांसमवेत नाते दृढ करणारे विवार प्राध्यापक वसंत हंकारे यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वासकर, माजी उपसरपंच आर आर वासकर, नायब तहसीलदार संभाजी शेलार, ओवळेचे सरपंच रुपेश गायकवाड, नानोशीच्या सरपंच वनिता पाटील, दापोलीच्या सरपंच निकिता धोपटकर, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, धुतुम सरपंच प्रेमनाथ ठाकूर, कुंडेवहाळ साई सेवा मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांच्यासह तेजस्विनी महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात MSEB कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. म्हणून माते तुम्हा सगळ्यांना सांगतोय, संस्कार काय आहेत. एका मिनिटामध्ये तुझ्या काळजाला थोडीशी आग लावतो बघ. हे बघ, तुझ्या पोटाला कोण आलंय? वसंत हंकारे आला आणि फक्त हसून गेला? नाही 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 नाही, वसंत हंकारे आला आणि थोडीशी काळजाला आग लावून गेला. कारण का? हे बघ, ए या शाळेच्या भिंतीने आम्हाला नेमकं काय दिलं हेच आम्हाला कळेना. लक्षात घ्या, आज लाखो लेकरांच्या नजरेमध्ये नजर घालून मी बोलतोय, हजारो शाळेच्या प्रांगणामध्ये मी जातोय. ए त्या पटांगणामध्ये 10-10 लेकर बसलेले असतात, त्या लेकरांना मी नेमकं काय सांगतोय? बाळा, या शाळेच्या चार भिंतीने आम्हाला काय दिलेलं आहे? या शाळेच्या चार भिंतीने आम्हाला फक्त डॉक्टर नाही दिला, या शाळेच्या चार भिंतीने आम्हाला फक्त इंजिनियर नाही दिला, या शाळेच्या चार भिंतीने आम्हाला फक्त अधिकारी नाही दिला, तर या शाळेच्या चार भिंतीने अगोदर आम्हाला सर्वप्रथम एक चांगला माणूस दिलेला आहे, चारित्र्यवान माणूस दिलेला आहे. ज्या माणसाची, लक्षात घ्या, ए ओळख आम्ही विसरलोय. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. विज्ञान युगामध्ये आम्ही आलो आणि आमच्या अंतरंगामधला माणूस आम्ही कुठं तर हरवत चाललो. म्हणून माते सुरुवातीला सांगतोय बघ, तुझ्या मांडीवरती बसलेलं लेकरू म्हणजे नेमकं कोण आहे याची जाणीव तुला अगोदर करून देतो. ए माते, 9 महिने 9 दिवस लेकराला उदरामध्ये ठेवतेस. आई म्हणून तो आज ऐकायचा आहे आणि बाप म्हणून तुझ्या काळजाला थोडीशी आग लावून घ्यायचा आहे. आणि माझ्या येऊ का, तुझ्या धामण्यामध्ये नेमकं रक्त कोणाचं धावत याची जाणीव आज तुला मी करून देणार आहे. ए माते, ए 9 महिने 9 दिवस लक्षात घे, त्या लेकराला तुझ्या उदरामध्ये ठेवतेस आणि 9 महिन्यानंतर ज्या वेळेला लेकराचा जन्म होतो ते लेकरू तुझ्या हातामध्ये येतं, तुझे डोळे भरलेले असतात, त्या लेकराचा पहिला ए गालाचा पापा घेतेस आणि त्या लेकराची पहिल्यांदा भूक तू भागवतेस. ए तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं, असंख्य वेदना सहन केल्यानंतर सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी असतं, कारण त्या लेकराच्या जन्मामुळे तुला आई पण आलेला असतं. लक्षात घे, त्या लेकराच्या जन्मामुळे तू आई झालेली असतेस, त्या लेकराच्या जन्मामुळे तू बाप झालेला असतोस, घरामध्ये एक आजोबा झालेला असतो, एक आजी झालेली असते, एक काका झालेला असतो, एक मावशी झालेली असते, असंख्य नातं, ए असंख्य नाते तू जोडलेली असतेस. म्हणून माते तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, ए तुझ्या मांडीवर बसणारं ते 4 वर्षाचं लेकरू नेमकं कोण आहे? ए जन्माला आलं त्याला तू नाव दिलास बघ, जन्माला आलं त्याला तू नाव दिलास. ए त्या नावाच्या पुढं त्याच्या बापाचं नाव लागलं आणि बापाच्या नावापुढं खानदानाचं नाव लागलं, ए त्याची ओळख तयार झाली. पण आज मी तुला तुझ्या लेकराची ओळख तयार करून देतो बघ. पोरीनो, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, तुम्ही नेमका कोण आहात याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. ए आईनं तुला जन्म दिला, तुला नाव दिलं, तुझ्या नावा पुढं बापाचं नाव लागलं, बापाच्या नावा पुढं खानदानाचं नाव लागलं. पोरी, ही तुझी ओळख आहे का? नाही पोरी. ऐक, तुझी ओळख तुला एका मिनिटामध्ये करून देतो बघ. हे बघ, ए पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालली होती बघ. ए माझ्या पोरी, नेमकं लक्षात घे, तू कोण आहेस याची जाणीव आज तुला झाली पाहिजे. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, ए आणि अंगावरती एक लुगडं होतं बघ, आणि एवढीच तिची संपत्ती होती. ए 150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं, परिवर्तन
कल्याण करायचं या समाजाला मान्य नव्हतं. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिकल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. एवढं सगळं सहन करून सुद्धा ती माऊली पाऊल आपलं थांबवत नव्हती. प्रत्येक पाऊल उचलत होती, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगड दूर करत होती, पिशवीतलं लुगड आपल्या अंगावरती चढवत होती, आणि समोर बसलेल्या त्या आठ दहा लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या लक्षात घे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ताट मानन जगू लागल्या. पोरे, या परिवर्तनाच्या सुरुवातीला सांगतो, तू म्हणजे माझी सावित्री आई आहेस, लक्षात घे पोरी, तू म्हणजे सावित्री आई आहेस.